अपन बनवणार आहोत चिकन मसाला ग्रेवी। त्याच्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 ते 3 चमचे तेल। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये टाकणार आहोत तेजपत्ता, 2 तेजपत्ता टाकलेले आहेत, मसाल्याची पानं, थोडीशी दालचिनी, 2 ते 3 लवंग। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत, ते त्याच्यामध्ये टाकणार आहोत। छान परतवून घ्यायचे, कांदा हा थोडा मऊ होईल तो आपण शिजवून घेणार आहोत। 2 मिनटं कांदा मी छान मध्यम आचेवरती फ्राय करून घेतलेला आहे। कांदा छान मऊ झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा आलं लसूणची पेस्ट आणि किंचित हिंग टाकायचं आहे। छान परतवून घ्यायचं आहे, आलं लसूणचा वास जाईपर्यंत 1 मिनिटभर आपण त्याला व्यवस्थित ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत। 1 मिनिट झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे घेतले आहे 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा काळी मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहोत। छान मिक्स करून घ्यायचे। मसाले टाकलेले आहेत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि छान मिक्स करून परतवून घ्यायचं आहे। त्यातच आपण टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ। मी ते 1/2 चमचा छोटा 1/2 चमचा मीठ टाकलेला आहे। इथे तुम्ही आवडीनुसार मसाले आणि मीठ वापरू शकता। आता हे छान मिक्स करून झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहोत 2 टोमॅटो आणि 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत वाटून। टोमॅटो आणि बदामाची पेस्ट छान मिक्स करून घ्यायची। मस्त ग्रेव्ही तयार झालेली आपली। आता हे आपण मंद आचेवरती 2 ते 3 मिनटं छान असं शिजवून घेऊया, म्हणजे बदामाचं तेल बाहेर पडेल, बदाम कांदा आणि टोमॅटो एकजीव होती होईस तो आपण ह्यांना शिजवून घेणार आहोत। 2 मिनटं झालेली आहेत, आपण चेक करूया। वा, मस्त स्तरी आलेली आहे, छान तेल सुटलेलं आहे आणि खमंग पण छान येतो आहे। आता हे छान मसाले मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये चिकनचे पीसेस टाकायचे आहेत, तर मी इथे 4 लेग पीस घेतलेले आहेत आणि ते ह्या मसाल्यामध्ये आपण छान असं शिजवून घेणार आहोत। त्याच्यामध्ये मी हे 1/2 ग्लास पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते, ज्याच्यामध्ये आपण टोमॅटो आणि बदामाची पेस्ट करून घेतलेली होती ते पाणी मी ह्याच्यामध्ये टाकते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये पाणी वापरू शकता। जर तुम्हाला पाणी वापरायचं नसेल तर तुम्ही जो मसाला तयार केला होता त्याच्यामध्येच ही चिकन शिजवून घेऊ शकता। आता ह्याच्यामध्ये आपण मीठही वापरलेलं आहे, पण जर कमी वाटत असेल मीठ तर तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता। आता ह्याला छान उकळी येईस्तो शिजवून घेऊया। ह्याला आपण 10 ते 12 मिनटं छान शिजवून घेणार आहोत मध्यमाचेवर। 10 ते 12 मिनटं झालेली आहेत, आपण पाहूया। चिकन आपली छान शिजलेली आहे आणि तरीसुद्धा आलेली आहे, मस्त खमंग दरवळतो आहे। तर आता ही ग्रेव्ही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही एवढीच ठेवू शकता, किंवा जर तुम्हाला अजून घट्ट करायची असेल तर अजून 5 मिनटंही शिजवू शकता। मी ही 5 मिनटं अजून शिजवून घेते आहे। आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये पाणी न टाकता जर तुम्हाला शिजवायचं असेल तर वरती आपण जे झाकण ठेवतो त्या झाकणाच्या वरती पाणी ठेवा 1/2 ग्लास आणि नंतर मग ते शिजवून घ्या, तरीसुद्धा चिकन छान शिजते। आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते, 5 मिनटं आणखी शिजवून घेते। 5 मिनटं झालेली आहेत, मस्त छान शिजलेली आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। तर अशा पद्धतीने आपली ही चिकन करी बनून तयार आहे। एकदा नक्की ट्राय करा ही ग्रेव्ही। तुम्ही रोटी, फुलका, नान, चपाती किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता, सफेद भाताबरोबर खाऊ शकता, म्हणजेच प्लेन राईसबरोबर खाऊ शकता। अशा पद्धतीने आपली चिकनची ग्रेव्ही बनून तयार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओखाली नक्की लाईक करा, फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।